नमस्कार. काही तांत्रिक अडचणीमुळं आपण थोडंसं आपल्या दिलगिरी व्यक्त करतो, कारण की मध्येच लॅपटॉपची स्क्रीन बंद झाली, त्यामुळं पुढं लाईव्ह अडचण आली. आज आपण स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या स्वराज्य निर्मितीत शहाजीराजे भोसले योगदानाबद्दल सविस्तर विवेचन मी या 1.5 तासात आपल्या समोर करणार आहे. या माध्यमातून स्वराज्य ची संकल्पना शहाजी महाराजांना दिली का, स्वराज्य निर्मितीमध्ये शहाजीराजांची काय भूमिका होती, या विषयी पीपीटीच्या माध्यमातून मी आपणासमोर मांडणी करणार आहे. विषय आहे आजचा की स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले. शहाजीराजे भोसले यांच्या संदर्भातील आपल्याकडे ज्या उपलब्ध आहेत त्यामध्ये ही आहे. ही 34 अभ्यासक्रमामध्येही वापरण्यात आलेली शहाजीराजे भोसले जी ही उपलब्ध असलेली आपल्या समोरची ही फोटो आहे. शहाजीराजे भोसले यांच्या संदर्भातील आपल्याकडे शहाजीराजे भोसले यांच्या संदर्भात जाणून घेताना अगोदर देखील जाणं आवश्यक आहे, कारण की शहाजीराजे भोसले म्हणजेच मालोजीराजे भोसले यांचं मूळ गाव कोणतं, तर मालोजीराजे भोसले यांना वेरूची पाटीलकी होती. त्यामुळं इथं मालोजी चे वडील बाबाजीराजे भोसले यांच्या काळामध्ये बांधण्यात आलेली एक गडी आज वेरू येथे उपलब्ध आहे. या गडीचे अवशेष देखील आपल्याला या ठिकाणी भोसले यांना या परिसरामधील जी आहे ती जहागिरी किंवा पाटीलकीचं गाव वेरू हे होतं. आणि बाबाजी थोरला मुलगा मालोजीराजे व धाकटा मुलगा असे दोन मुलं होते, मालोजीराजे व विठोजीराजे. या गडीचे मालोजीराजे गडी या नावानेच ओळखल्या जातं. आणि या गडी परिसरामधील हा गडीचा भाग आहे जो आज या ठिकाणी शिल्लक असलेला आपल्याला पाहायला मिळेल.
शेअर स्क्रीन दिसते का सर माझी? हा पूर्ण मी शेअर स्क्रीन वर आलोय पण ते दिसत नाहीये. हो आलो ना. अच्छा हो ओके. आता शेअर स्क्रीन केली मी. एंड करा लागेल. ओके एंड कुठे? हा हो एक एक मिनट. शहाजी राजांच्या पूर्वजाविषयी या ठिकाणी आपण तुम्हाला सांगू इच्छितो की शहाजी राजे वेरूळ येथे बाबाजी राजे भोसले यांच्या पाटीलकीचं ठिकाण होतं आणि याच वेरूळ या ठिकाणी एक गडी आहे जी मालोजी राजे गडी या नावानं आज परिचित असून ही राज्य पुरातत्व विभागाचं संरक्षित स्मारक आहे. या गडीचा हा जो पायाभाग जो आहे तो आज देखील आपल्याला दिसेल की या पायाभाग या ठिकाणी शिल्लक असलेला या ठिकाणी दिसेल आणि ही गडी म्हणजे चांगल्या स्थितीमधला हा जो पायाभाग आहे आणि इथं एक बुरुज दिसतोय आणि या समोरचा जो भाग आहे तो भाग जो आहे तो हा बुरुजाचा भाग आहे आणि ही मालोजी राजे गडी वेरूळ या ठिकाणी आहे. वेरूळ या ठिकाणची पाटीलकी मालोजी राजे व त्यांचे बंधू विठोजी राजे भोसले यांच्याकडे असलेली आपल्याला दिसून येते. कारण की या परिसरात मालोजी राजे भोसले यांनी घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे आणि या घृष्णेश्वर मंदिरामध्ये एक शिलालेख देखील त्यांचा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे शहाजी राजे पुढं मालोजी राजे यांना दोन मुलं झाले. एक मुलाचं नाव शहाजी व दुसऱ्या मुलाचं नाव शरीफजी राजे भोसले असं ठेवण्यात आलं आणि पुढं मालोजी राजे हे निजामशाहीचे सरदार झाल्यावर मालोजी राजे यांना निजामशाहीची जहागिरी देण्यात आलेली होती आणि इंदापूर या ठिकाणी लढत असताना मालोजी राजे भोसले हे धारा तिथी पडले. त्यावेळी शहाजी राजे अवघ्या 5 वर्षाचे होते. शिवभारतकार या प्रसंगाचा उल्लेख करतो आणि ज्यावेळेस मालोजी राजे धारा तिथी पडले त्यावेळेस शहाजी महाराज हे 5 वर्षाचे व शरीफजी राजे हे 3 वर्षाचे असल्याचा उल्लेख आपणाला शिवभारत या ग्रंथामध्ये मिळतो. शिवभारतकाराने केलेल्या उल्लेखानुसार असं स्पष्ट होतं की वयाच्या 5व्या वर्षी मलिक अंबर यांच्या सहकार्यामुळे शहाजी राजे व शरीफजी राजे भोसले यांना निजामशाहीची जहागिरी मिळाली आणि ते या परिसरातला कारभार करत होते. म्हणजे वयाच्या 5व्या वर्षापासून शहाजी राजे भोसले यांना निजामशाहीची ज्यापनचा हजारी जहागिरी मिळाली आणि निजामशाहीची मध्ये असताना शहाजी महाराजांनी फार मोठे पराक्रम केल्याचा उल्लेख आपल्याला तत्कालीन साधनामध्ये संदर्भ ग्रंथामध्ये मिळतो. पण खरं शहाजी प्रवाला खऱ्या अर्थाने सुरुवात कधी झाली तर आपणाला निश्चितपणे असं सांगता येईल की भातवडीची लढाई ही शहाजी युगाची
सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. बरं, ही भातवडीची लढाई कधी झाली, भातवडीचं हे ठिकाण नेमकं कोण्या ठिकाणी होतं याविषयी जर जाणून घ्यायचं असेल तर अहमदनगर पासून, आजच्या अहमदनगर जिल्ह्यापासून 10 किलोमीटर अंतरावर भातवडी नावाचं एक छोटस खेडं आहे आज. पण या परिसरामध्ये भातवडीची जी लढाई झाली ती निजामशहा एका ठिकाणी आणि मोगल व आदिलशाह या दोन्ही शायांनी जे आहे ते निजामशाहीवर आक्रमण केलं आणि भातवडी या ठिकाणी हा मोठा युद्ध प्रसंग या ठिकाणी झाला. हे सांगण्याचा उद्देश असा की भातवडी मध्ये सगळीकडनं हे आदिलशाही आणि मोगलांचं सैन्य त्या ठिकाणी आलं आणि निजामशाही सैन्याच्या विरोधामध्ये त्यांनी लढा पुकारला. पण संध्याकाळच्या वेळेस शहाजीराजांनी ती भातवडीची जी धरण आहे ते फोडलं आणि या धरण फोडल्यामुळे बरेच सैन्य मोगल आणि आदिलशाहीचे या ठिकाणी त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेले. गनिमी कावा युद्धनीती जी म्हणतो आपण ती शहाजी राजांनी या भातवडीच्या लढाईमध्ये याचा उपयोग अतिशय चांगल्या प्रकारे केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे 17व्या शतकामध्ये शहाजी राजांनी या गनिमी काव्याचा उपयोग करून जे आहे दख्खनमध्ये शहाजी महाराज यांचे वेळोवेळी संघर्ष करावा लागला. मग तो आदिलशाहीशी असो, निजामशाहीशी असो व मोगलाशीही असो, असे असले तरी निजामाने व मोगल व आदिलशाह यांच्या विरोधामध्ये जी ही भातवडीची लढाई झाली या भातवडीच्या लढाईमध्ये शहाजी राजे यांचा पराक्रम हा प्रकर्षाने समोर आला. भातवडीच्या लढाईचं नेतृत्व जरी मलिक अंबरनं केलं असलं तरी भातवडीच्या युद्धामध्ये शहाजीराजे भोसले व शरीफजी राजे भोसले या दोन बंधूंनी फार मोठा पराक्रम केलेला आपल्याला दिसून येतो. कारण की हे मलिक अंबर हे भातवडीच्या लढाईमध्ये साधारण 78 वर्षाचे होते. यांचं नेतृत्व मलिक अंबरनं केलं हे निश्चितच, पण युद्धभूमीवर जो पराक्रम आहे या भोसले बंधूंनी केलेला आपल्याला दिसून येतो. भातवडीची लढाई खरी व्यूहरचना N25 तरुण शहाजीराजे यांचीच होती. याच लढाईमध्ये शरीफजी राजे भोसले हे शहाजी महाराजांचे धाकटे बंधू युद्धात मारले गेले. यात निजामशहाला मोठा विजय मिळाला. यात फार मोठे योगदान शहाजीराजे यांनी दिले. ब्रजेश्वर शिलालेखा आलेल्या उल्लेखानुसार भातवडीच्या युद्धानंतर दरबारी रिवाजानुसार मुर्तुजा शहाने मलिक अंबरला मोठेपणा दिला तरी त्याने खास आदर सत्कार आपल्या करत्या व आवडत्या शहाजीचाच केला. या भातवडीच्या विजयानुसरून दख्खनच्या राजकारणात शहाजी राजे यांचं योगदान आपल्याला प्रकर्षाने दिसत. शहाजी याच ठिकाणी शहाजी प्रवाहाला सुरुवात झाली असं देखील आपल्याला सांगता येईल. दख्खनमध्ये शहाजी महाराजांचं काय योगदान होतं, शहाजी महाराजांची कोणती भूमिका होती याविषयी तत्कालीन जयराम पिंडे आपल्या राधा माधव विला चंपू या काव्यामध्ये लिहितात की काव्यामध्ये शहाजी महाराजांच्या दख्खनच्या भूमिकेविषयी त्यांच्या योगदानाविषयी त्यांच्या 17व्या शतकातील कार्याविषयी त्यांच्या महत्वाविषयी ते आपल्या ग्रंथामध्ये उल्लेख करतात की परमेश्वर ब्रह्मदेवाला विचारतात की तू सृष्टी रचलीस ती कोणा कोणाची कुठे योजना केली आहे. या संदर्भात विचारणा केली तेव्हा ब्रह्मदेव सांगतो पूर्वेचा रक्षक रवी व पश्चिमेचा रक्षक हा चंद्र केला आहे, तसेच उत्तर दिशेला लोकपाल शहाजा बादशाह आहे व दक्षिण देशाचा रक्षक हा शहाजी महाराज केला आहे. म्हणजे मोगल बादशाह शहाजान हा जसा उत्तर दिशेला प्रभावी आहे त्या तुलनेमध्ये दक्षिणेमध्ये शहाजी महाराज
त्यांचं योगदान इतकं मोठं आहे हे जयराम पिंडे आपल्या राधा माधव विलास चंपू या ग्रंथामध्ये उल्लेख करतात आणि हा तत्कालीन ग्रंथ आहे. म्हणजे यावरून आपल्याला लक्षात येईल की आपण खुशाल शिवसागरात शयन करायला हरकत नाही. जयराम पिंडे यांनी शहाजीराजांना दक्षिण देशाचा रक्षक म्हटले आहे. तसेच त्यांची तुलना चंद्र व सूर्य यांच्याशीही केलेली आहे. जयराम पिंडे यांच्या या उल्लेखावरून दक्षिणेमध्ये महाराज यांचे योगदान किती मोठे आहे हे आपल्याला दिसून येते. शहाजीराजे हे कधी निजामशाहीमध्ये कधी आदिलशाहीमध्ये कधी मोगलासोबत गेले, पण शहाजीराजांचा पिंड हा एखाद्या आदिल एखाद्या शाहीमध्ये जाऊन तिथली पंच आधारी घेऊन एवढ्या पुरता मर्यादित नव्हता. तर शहाजीराजांना काहीतरी वेगळं असं मराठ्यांचं राज्य असावं असं वाटत होत. आणि जिजाऊंना देखील हीच संकल्पना जिजाऊंची देखील होती. या दोघांनीही मराठ्यांचं एक स्वतंत्र राज्य असावं अशी या दोघांची भूमिका होती. म्हणून शहाजी महाराज कधी निजामशाही सोबत असतील कधी आदिलशाही सोबत असतील, पण कधीच ते ह्या शाळांमध्ये समाधानी असलेले आपल्याला दिसून येत नाही. त्याचं मुख्य कारण असं आहे की शहाजी महाराजांना एक रयतेचं राज्य मराठ्यांचं राज्य असावं असं वाटत होत. म्हणूनच शहाजीराजे भोसले हे स्वराज्य निर्मितीमध्ये त्यांचं योगदान अतिशय महत्वाचं आहे. स्वराज्य निर्मितीचा पाया जो आहे शहाजीराजे भोसले यांनीच घातलाय. बरे, शहाजीराजे भोसले यांना फक्त स्वराज्य संकल्पक म्हणून इथे म्हणूनच थांबणं हे योग्य असणार राहणार नाही, कारण की स्वराज्याची सर्व पायाभरणी जी आहे ती शहाजीराजे भोसले यांनी केलेली आपल्याला दिसून येते. या दरम्यान एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने लक्षात घ्यायला पाहिजे की 1621 च्या दरम्यान शहाजीराजे व जिजाऊ यांना पुत्ररत्न प्राप्त झालं की त्याचं नाव जे आहे की संभाजी ठेवण्यात आलं. बऱ्याच जणांना मी विचारतो की शिवपुत्र संभाजी हे सर्वांना माहीत आहे, पण मित्र शहाजी पुत्र संभाजी ह्या बऱ्याच लोकांना ज्ञात नाही. वासी बेंद्रे यांनी शहाजी पुत्र संभाजी यावर एक छोटी पुस्तिका लिहिलेली आहे, पण बरेच जण शिवपुत्र संभाजी बद्दल बऱ्याच जणांना ज्ञात आहे, पण शहाजी व जिजाऊ यांना जो थोरला मुलगा होता त्याचं नाव संभाजी होत हे बऱ्याच जणांना माहित नाही. त्या या व्याख्यानातून हे सांगू इच्छितोय की साधारण 1621 च्या दरम्यान त्यांना पुत्ररत्न प्राप्त झालं आणि त्याचं नाव संभाजी असं ठेवण्यात आलं. पुढे भातवडीच्या लढाईमध्ये संभाजी राजे हे 3-4 वर्षाचे होते आणि भातवडीच्या लढाईमध्ये जरी शहाजी महाराजांना विजय मिळाला असला तरी मलिक अंबरांना असं वाटलं की शहाजी महाराज हे निजामशाहीमध्ये एक प्रबळ सरदार होत आहेत, त्यामुळे या दोघांचं त्या ठिकाणी जमलं नाही. म्हणून शहाजीराजे काही काळ आदिलशाही व मोगल यांच्याकडे गेलेले देखील दिसून येतात. पण याच दरम्यान एक अशी घटना घडली की 1526 दरम्यान जो निजामशाहीचा प्रमुख सरदार होता मलिक अंबर यांचं निधन झालं आणि निजामशाही संपुण्याच्या दृष्टिकोनातून मोगल बादशाह व आदिलशाह या दोन्ही सरदारांनी निजामशाही संपवावी असाच आठास या ठिकाणी केला होता. त्यामुळं ही गोष्ट शहाजीराजे यांना लक्षात आली आणि त्यामुळं शहाजी महाराजांनी हे पुन्हा निजामशाहीमध्ये आले. शहाजीराजे भोसले यांनी निजामशाही एकही वयस्क निजामशाह नसताना एका 10 वर्षाच्या मृत्यूच्या नावाच्या मुलास निजामशाहच्या वंशातीलच मुलावर छत्र धरून जे आहे त्याला गादीवर बसले. निजामशहाला या 10 वर्षाच्या मुलाला शहाजीराजांनी गादीवर बसवलं आणि
सगळे अधिकार जे आहेत स्वतः आपल्याकडे घेतले आणि निजाम ज्या तख्तावर ज्या गादीवर या 10 वर्षाच्या मुलाला मुर्तुजा नावाच्या मुलाला बसवलं त्याच्या बाजूला शहाजीराजे स्थानापन्न झाले. म्हणजे सगळी सूत्र स्वतः आपल्या हातात घेऊन फक्त मुर्तुजाला गादीवर बसून शहाजीराजे भोसले यांनी हा केलेला स्वातंत्र्याचा पहिला प्रयत्न आहे असं जर म्हणलं तर हे वावगं ठरणार नाही. कारण की शहाजी महाराजांनी चालवलेल्या या मोहिमेत बंदोबस्त करण्यासाठी मोगल व आदिलशाह यांनी एकत्र होऊन शहाजी महाराजांच्या विरोधात मोहिमच आखली होती. या दोन्ही सत्तांच्या विरोधात पेमगिरी ते माऊली असा जवळपास 4 ते 5 वर्ष संघर्ष जो आहे शहाजीराजे यांनी केला. शहाजीराजे जोपर्यंत लढणे शक्य आहे तोपर्यंतचा लढा त्याने दिला. पेमगिरी हा छोटा किल्ला आहे असं ज्यावेळी शहाजीराजांना लक्षात आलं आणि येथे आपण मोगल व आदिलशाही या दोन्ही सरदारांशी किंवा या दोन्ही शायांशी आपण या किल्ल्यावरनं लढा देऊ शकणार नाही. यावेळेस शहाजी महाराजांना लक्षात आलं त्यावेळेस ते माहुलीकडे गेले आणि माऊली या किल्ल्यावरनं शहाजी महाराजांनी जे आहे की मोगल आणि आदिलशाही या दोन्ही सत्ताशी संघर्ष केला. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपण इतिहासातील बऱ्याच जाणकारांना हे माहित आहे की दख्खनमध्ये किंवा भारतामध्ये असलेलं मोगल साम्राज्य हे सगळीकडे पसरलं होतं आणि दक्षिणेमध्ये आदिलशाही ही देखील जी आहे ती मोगलांना मिळालेली होती. त्यामुळं हे ह्या दोन्ही म्हणजे मोगलांचं आणि आदिलशाहींचं ह्या दोन्हींचं बलाढ्य सैन्य आणि एकीकडे शहाजीराजे यांनी निजामशाहवर छत्र धरून पेमगिरी ते माऊली असा जो लढा दिला आणि हा लढा काही 2-3 महिन्याचा नव्हता. म्हणजे शहाजीराजे यांनी जवळपास या सैन्याचा 4 ते 5 वर्ष जो आहे तो या सैन्याशी लढा दिला आणि शेवटी माऊली या किल्ल्यावर येऊन शहाजी महाराज थांबले आणि या किल्ल्यावर शहाजी महाराजांनी मुर्तुजा निजामशाहला ठेवलं आणि येथून जे आहे ते संघर्ष जो आहे मोगलांशी व आदिलशाही सैन्याशी शहाजी महाराजांनी चालवला. पण परिस्थिती अशी उद्भवली की या दोन्ही सैन्यासोबत शहाजी महाराजांना असं लक्षात आलं की आपला आता टिकाव लागणार नाही. त्यावेळेस शहाजी महाराजांना फक्त आपल्या जवळचे मोजकेच सैन्य सोबत ठेवले आणि या दरम्यानच शहाजी महाराजांनी पोर्तुगीज आणशी सदान साधलं की पोर्तुगीजांना म्हणजे मोगल आणि आदिलशाही यांच्या विरोधात जे आम्ही लढा उभा केला त्यासाठी पोर्तुगीजांची मदत शहाजी महाराजांनी मागलेली आपल्याला दिसून येते. तसे पत्र देखील आज आपल्याकडे उपलब्ध आहेत. पण ज्यावेळेस पोर्तुगीज सरदारांना हे लक्षात आलं की हे दोन्ही सत्ता बलाढ्य आहे त्यामुळे शहाजीराजे यांना उघड आपण सहकार्य करू नये पण गुप्त रीतीने शहाजी महाराजांना सहकार्य करावं असे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. पण शहाजी महाराज लक्षात आलं की आपला इथं पराभव होईल त्यावेळी शहाजीराजे जोपर्यंत लढणं शक्य आहे तोपर्यंत माऊलीच्या किल्ल्यावर मोगल व आदिलशाही सैन्याशी निकराचा लढा दिला. पण या दोन्ही बलाढ्य सत्ता पुढे त्यांचा निभाव लागला नाही. अशा कठीण परिस्थितीत देखील शहाजीराजे नाव उमेद झाले नाही. पराभव झाला असताना देखील रंदोला खानाच्या मदतीने त्यांनी आदिलशाही ची जहागिरी देण्यात आली. आदिलशहाने शहाजीराजे यांची कामगिरी पाहून पुढे या पराक्रमी सरदाराची आपणास मदत होईल म्हणून त्यांना आदिलशाहीत सामील करून घेतले. शहाजीराजे हे माऊलीच्या लढाईत पराभव झाले असले तरी त्यांनी दाखविलेल्या पराक्रमाची नोंद दख्खनच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहावी अशीच आहे. या युद्धात शहाजीराजे यांचा पराभव झाला
असला तरी एक मराठा सरदार राज्य करू शकतो, तो राजा होऊ शकतो, हा बाकीच्या दख्खन मधील सरदारांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम शहाजीराजे भोसले यांनी केले आहे. खऱ्या अर्थाने शहाजीराजे भोसले यांनी केलेला हा स्वातंत्र्याचा पहिला प्रयत्नच होता. एखादा साधा सुद्धा सरदार जर असला, ज्यावेळेस पराभव झाला त्यावेळेस त्यांचा पूर्ण नायनाट देखील मोगलांना व आदिलशहाला करता आला असता. पण आदिलशहा देखील चतुर होता. आज मोगलांनी निजामशाहीवर आक्रमण केलं आणि निजामशाही संपली, उद्या भविष्यामध्ये निजामशाही संपल्यावर सरळ हे अटॅक जो आहे ते आदिलशाहीवरही करतील, ही गोष्ट आदिलशहाने हेरली. आणि जर भविष्यामध्ये आदिलशाहीवर आक्रमण झालं तर हा मराठा सरदार आणि या सरदारासोबत असलेले सैन्य हे आपल्या उपयोगी पडतील. त्यामुळं शहाजीराजांना कैद न ठेवता शहाजीराजांना पुन्हा त्यांनी आदिलशाहीमध्ये सामील करून घेतलं. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, आदिलशाह व मोगल बादशाह यांच्यामध्ये जो करार झालेला आहे त्या करारातील एक कलम स्पष्ट जे आहे ते शहाजी महाराज यांच्या संदर्भातले आहे. कारण की शहाजी महाराजांना आदिलशाहीमध्ये घ्यावं व त्यांना इकडे न ठेवता त्यांना तिकडे दक्षिण कर्नाटक परिसरामध्ये पाठवावं असं त्या कलमामध्ये स्पष्ट उल्लेख आहे. आणि त्या कलमात तसा उल्लेख असल्यामुळे शहाजीराजे पुढे आदिलशाहीतील सरदार झाले आणि त्यांना कर्नाटक मध्ये पाठवण्यात आलं. सुरुवातीच्या कालखंडामध्ये शहाजीराजे यांना कर्नाटक मध्ये पाठवत असताना रंदुल्ला खान नावाचा जो सिद्धी सरदार होता यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटक मोहीम जी आहे ती आदिलशाहीमध्ये आखली होती. तर सुरुवातीचं नेतृत्व जे आहे ते रंदुल्ला खान या सिद्धी सरदाराने केलं आणि त्यांच्या सोबत शहाजीराजे भोसले हे देखील केले. आणि हा कर्नाटक परिसर म्हणजे विजयनगर साम्राज्यातील काही जे नायक होते, म्हणजे विजयनगर साम्राज्याचा ज्यावेळेस पराभव झाला त्यावेळेस काही त्या परिसरामध्ये असलेले नायक जे होते त्या परिसरामध्ये होते. आणि आदिलशाही सैन्यांनी कर्नाटक मध्ये जाऊन ह्यांचा पराभव करण्यास सुरुवात केली. शहाजीराजे भोसले यांना ही गोष्ट ज्यावेळेस लक्षात आली त्यावेळेस शहाजीराजांनी या सरदारांचा या नायकांचा पराभव केल्यावर त्यांचा पूर्ण पराभव न करता त्यांना मांडलिक बनवलं आणि त्यांचं राज्य तसंच शाबूत ठेवलं. म्हणजे शहाजीराजेंची ही जी भूमिका ही जे प्रयत्न होते ही, कारण की हे विजयनगर साम्राज्यातून राहिलेले जे सरदार आहेत हे पुढं माग स्वराज्य निर्मितीसाठी स्वराज्याची उभारणीसाठी स्वराज्याच्या पायाभरणीसाठी निश्चितच यांचा उपयोग हे आपल्याला होईल हे शहाजी महाराजांना हेरलं. आणि शहाजी महाराजांनी या सर्व सरदारांना पराभव न करता त्यांना मांडलिक बनवलं आणि त्यांचं राज्य त्यांना दिलं. फक्त ते आदिलशाहीचे मांडलिक राहिले. ज्यावेळेस दुसरी मोहीम या ठिकाणी राबवण्यात आली त्यावेळेस शहाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटक मोहीम राबवण्यात आली आणि शहाजीराजे जे आहेत ते मराठ्याचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचे त्यांचे प्रयत्न जरी निष्फळ असले तरी त्यांच्या दृष्टीपुढे तेच होते. आपली अपुरी राहिलेली स्वराज्य स्थापित करण्याची आकांक्षा कर्नाटकातील हिंदू राज्य व संस्थाने शहाजी महाराजांनी आपल्या छत्राखाली टिकून ठेवली. तेथील राजांना त्यांनी आपले मांडलिक बनविले. शहाजी राजे जरी आदिलशाही सरदार असले तरी कर्नाटकात ते एका स्वतंत्र राजाप्रमाणे कारभार करत असत. या कालखंडात त्यांनी मोठी जीवाभावाची माणसेही निर्माण केली. पुढे संकटाच्या कालखंडात तीच त्यांच्या मदतीस आली. शहाजी महाराजांनी आदिलशाहीतील वाढलेले वर्चस्व पाहून
त्यांना दोन वेळेस अटक देखील करण्यात आली, मात्र त्यांच्या दोन्ही मुलांनी थोरले संभाजीराजे व धाकटे शिवराय त्यांना त्यातून यशस्वीरित्या सोडवलं, म्हणजे दक्षिणेमध्ये शहाजीराजे आणि त्यांचे दोन्ही मुलं थोरले संभाजी व धाकटे शिवराय यांचं वर्चस्व त्या ठिकाणी निर्माण झालेलं आपल्याला दिसून येते. शहाजीराजे कर्नाटक मध्ये असताना छत्रपती शिवाजी महाराज हे व जिजाऊ ह्या देखील शहाजीराजे सोबतच कर्नाटक मध्ये होत्या. कर्नाटक परिसरामध्ये शहाजीराजेंनी थोरले संभाजीराजे व धाकटे शिवराय यांच्या शिक्षणासाठी ची उत्तम व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते. शिवभारत हा समकालीन ग्रंथ आहे. या समकालीन ग्रंथामध्ये शहाजीराजे व जिजाऊ यांनी शिवरायाच्या शिक्षणासाठी नेमलेल्या शिक्षकांची यादीच त्या ठिकाणी दिलेली आहे आणि शिवरायांना कोणते कोणते शिक्षण दिले होते याची स्पष्ट यादी त्या ठिकाणी शिवभारतामध्ये दिलेली आहे. म्हणजे शिवरायाला शिक्षणासाठी जे काही अनुकूल वातावरण होतं ते कर्नाटक परिसरामध्ये शहाजीराजे यांनी निर्माण करून दिलं आणि शिवरायाला शिक्षण देत असताना त्या सरदाराची जी काही मुलं होती त्यांना देखील सोबत घेऊन त्यांना देखील शिक्षण रचना शहाजी महाराजांनी केली. छत्रपती शिवराजी महाराजांच्या कौशल्याबद्दल, त्यांच्या चातुर्याबद्दल, त्यांच्या हुशारीबद्दल, लहानपणात त्यांची किती शिवराय हुशार होते याबद्दल देखील शिवभारतकरांनी उल्लेख केलेला आहे. म्हणजे शिक्षक त्यावेळेस पहिला वर्ग शिकून जात होते आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी त्यावेळेस शिक्षक येत होते. त्यावेळेस शिवरायांना जर पहिला वर्ग विचारला तर शिवराय दुसरा वर्ग देखील सांगत होते. म्हणजे शिवराय इतके हुशार होते असा उल्लेख शिवभारतात आलेला आहे. यामध्ये अजून एक गोष्ट आपण प्रकर्षाने लक्षात घेतली घेणे आवश्यक आहे, म्हणजे शिवरायांना शिक्षक ज्यावेळेस शिकून घरी जात होते त्यावेळेस घरी जिजाऊ व शहाजीराजे ही शिवरायांची तयारी करून घेत असलेले देखील आपल्याला दिसून येते. शिवरायांच्या शिक्षणामध्ये थोरल्या संभाजीराजांच्या शिक्षणामध्ये शहाजीराजे भोसले आणि जिजाऊ महासाहेब यांचं योगदान खूप मोलाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. ज्यावेळेस शिवराय 12 वर्षाचे होतात त्यावेळेस शिवरायांना इकडं पुण्यामध्ये पाठवण्यात येतं. जिजाऊ व शिवराय यांना पुण्यामध्ये पाठवलं जातं आणि कर्नाटक परिसरामध्ये खुद्द शहाजीराजे व थोरले संभाजी हे थांबतात. म्हणजे स्वराज्याच्या निर्मितीसाठी, स्वराज्याच्या पायाभरणीसाठी कर्नाटक मध्ये शहाजीराजे व थोरले संभाजीराजे आहेत आणि इकडं ज्यावेळेस आपण पाहतो की पुण्या परिसरामध्ये जिजाऊ महासाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज आहेत. या दोन्ही आघाड्यावर स्वराज्य निर्मितीसाठी प्रयत्न चालू आहेत. इकडे शिवाजी महाराजांनी सुरुवातीला सवंगडी मावळे जमून आपलं छोटस सैन्य त्या ठिकाणी निर्माण केलं आणि या छोट्या सैन्याचं रूपांतर हळूहळू मोठ्या कड होत होतं आणि इकडं कर्नाटक मध्ये थोरले संभाजी महाराज शहाजी महाराजांनी काढलेल्या मोहिमामध्ये प्रकर्षाने पुढे होते आणि ते देखील त्या परिसरामध्ये कर्नाटक परिसरामध्ये वर्चस्व गाजवून होते. त्यामुळे दोन्ही बाजूनं स्वराज्याच्या पायाभरणीसाठी रयतीच्या राज्यासाठी एक स्वतंत्र राज्यासाठी तयारी जी दोन्ही बाजूनी सुरू असलेली आपल्याला दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराजांनी पुणे परिसर आणि आदिलशाहीमध्ये असलेला बराच भाग जो आहे ते हळूहळू जिंकून घेण्यास सुरुवात केली आणि कर्नाटकमध्ये शहाजीराजे आणि थोरले संभाजी महाराज यांनी देखील आदिलशाहीमध्ये असले देखील आपला प्रदेश ते जिंकून घेण्यात
त्यांनी सुरुवात केली आणि कर्नाटकमध्ये शाजीराजे एक राजाप्रमाणे बघत होते. न्यायनिवाडा करणे असेल किंवा एखाद्या मोहिमेवर किंवा एक राजा ज्याप्रमाणे कर्नाटक मध्ये शाजीराजे एक राजाप्रमाणे वावरत होते आणि विजयनगर साम्राज्यातले जे काही सरदार होते ते शहाजी राजांना कर्नाटक परिसरामध्ये सहकार्य करत असलेले आपल्याला दिसून येतात. आपल्या सर्वांना ज्ञात आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या प्रमाणात गडकिल्ल्याची निर्मिती केली आणि स्वराज्याच्या त्या गड किल्ल्याचा उपयोग हे खूप झालेला आपल्या सर्वांना दिसून येते. आजही गड किल्ले पाहताना गड किल्ल्यावर प्रवेश करताना आज स्वराज्याचे अंकुर त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. तर स्वराज्य निर्मितीचे म्हणजे हे गड किल्ले खरी संकल्पना शहाजीराजे याची होती. 17व्या शतकामध्ये मध्ये आपल्याकडे आणि यांच्याकडे यासाठी त्यांनी जे दख्खन देव की दगड दचून जे आहे की किल्ले निर्मिती करायची आणि या किल्ल्याच्या आणि यांच्यावर पुन्हा नियंत्रण ठेवता येईल म्हणून ही किल्ले निर्मिती आणि पुढं छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या प्रमाणामध्ये स्वराज्यामध्ये किल्ल्याची निर्मिती केली आणि किल्ले म्हणजे भुईकोट असतील सरकोट असतील डोंगरी किल्ले असतील हे किल्ले निर्माण झाले. किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढं मोठ्या प्रमाणामध्ये राबवलेली आपल्याला दिसून येते आणि डोंगरी किल्ल्यावर जल स्थापत्य शिवकालीन स्थापत्य कशा ही आपल्याला दिसून येत. किल्ले व्यवस्थापन हा सुंदर विषय आहे कधी भेटला सविस्तर बोलू. उद्देश हाच होता की स्वराज्य मोठ्या प्रमाणामध्ये गडकोट जे निर्माण झाले त्यामध्ये शाही महाराजांची भूमिका देखील मोठ्या कर्नाटक परिसरामध्ये शाही राजे यांनी कशा प्रकारे होत याबाबत थोर इतिहासकार डॉक्टर बालकृष्ण म्हणतात की कर्नाटक सुभेदार म्हणून आदिलशहाच्या वतीने कारभार चालवित होते. त्यांच्या पदरी विविध प्रांतातील सुमारे 75 कवी व पंडित लोक होते. मुस्लिम अधिकाऱ्यांनी तिकडील भागात चालविलेल्या हिंदू प्रजेचा छळ आणि मंदिराचा विध्वंस त्यांनी थांबविला. हिंदू संस्कृती आणि साहित्य यांचे त्यांनी रक्षण केले. मराठीला दरबारी भाषेत स्थान दिले. महाराष्ट्रातील मंडळीला आपल्या शासनात त्यांनी महत्वाच्या जागा दिल्या. त्यांनी सुरू केलेले शासन पद्धती आणि त्यानंतरही ब्रिटिश अंमलातील अनुसरली गेली. ते संस्कृतचे विद्वान मुसद्दी व स्वधर्मनिष्ठ राजे होते. ते बृहत महाराष्ट्राचे संस्थापक होते असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. म्हणजे शहाजीराजे भोसले हे फक्त युद्ध आणि या प्रसंगातच अडकून न बसता त्यांनी येथील कलाकारांना येथील कलांना देखील वाव दिला. त्यांच्या पदरी 75 कवी व पंडित होते ह्याचा देखील उल्लेख बालकृष्ण आपल्या लिखाणामध्ये करतात. म्हणजे शहाजी राजे हे किती उत्कृष्ट नेतृत्व गुण असलेले कलेची जाण असलेले आणि परिस्थितीची जाण असलेले राजे होते हेच आपल्याला या
कर्नाटक म्हणजे सुरुवातीच्या कालखंडात आपण पाहतो की निजामशाही मध्ये दाखल झाले. निजामशाही दाखल झाल्यावर त्यांनी मोहीम आणि भातवडी मध्ये लागत असताना आणि रंदुल्ला खान व शहाजीराजे होते असा आपल्याला संदर्भ साधनामध्ये उल्लेख मिळतो. मी सुद्धा सिद्धी व मराठा यांच्या दृष्टिकोनातून एक अभ्यास हा विषय घेऊन माझं संशोधनाचं कार्य पूर्ण केलेलं आहे. अगदी माधुरी राजे व विठूजी राजे भोसले हे ज्यावेळेस निजामशाही मध्ये येतात तेव्हापासून सिद्धी सरदार व मराठा सरदार यांचे संबंध किंवा तत्कालीन दख्खनच्या राजकारणामध्ये या सिद्धी लोकांचं वर्चस्व व मराठा बारगिरांचं वर्चस्व कशा प्रकारे होतं याची सविस्तर मांडणी मी माझ्या शिवकालीन मुस्लिम सिद्धी व मराठा या संदर्भ ग्रंथामध्ये सविस्तररित्या केलेली आहे. म्हणजे सिद्धी हे मूळ अबेसिनियातील, पण ज्यावेळेस इथं आले त्यावेळेस मराठा सरदारांशी त्यांचा कसा संबंध आला, विशेषतः शहाजीराजे भोसले व सिद्धी सरदार यांचे संबंध कसे होते याचे विवेचन करून सविस्तर अशी मांडणी मी माझ्या शिवकालीन मुस्लिम सिद्धी व मराठा सरदार यामध्ये केलेली आहे. आणि यामध्ये करत असताना शहाजीराजे म्हणजे दख्खन मध्ये शहाजीराजांचं वर्चस्व, दख्खन परिसरामध्ये शहाजीराजांनी स्वराज्याच्या पायाभरणीत स्वराज्याच्या उभारणीमध्ये वेळोवेळी केलेले संघर्ष, आदिलशाहीमध्ये निजामशाहीमध्ये प्रसंगी मोगलासोबत देखील जाऊन शहाजीराजे संतुष्ट नव्हते, समाधानी नव्हते. याच कारण काय होतं? कारण की शहाजीराजांना वाटत होतं की एक स्वतंत्र राज्यच आपण निर्माण करावं आणि या राज्यामधून रयतेचा छळ होणार नाही, त्यांच्या सर्व समस्या जे आहेत ते मिटतील या अनुषंगाने प्रयत्न होता. त्या शहाजीराजांच्या या स्वराज्य निर्मितीमध्ये राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांची देखील तेवढीच महत्वाची आहे. कारण की जिजाऊ ज्यावेळेस म्हणजे इकडे शहाजीराजांच्या पाठीशी उभे आहे आणि स्वराज्य निर्मितीमध्ये इकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणीमध्ये जिजाऊंचं योगदान अतिशय मोठं आहे आणि थोरला मुलगा हे शहाजीराजे भोसले यांच्यासोबत ते कर्नाटकमध्ये होतात आणि धाकटा मुलगा शिवाजी महाराज यांना घेऊन ते पुण्यामध्ये येतात. म्हणजे स्वराज्य निर्मितीची ही जी संकल्पना होती, ही जी संकल्पना शहाजीराजे होती आणि हे दोघही थांबले होते आणि येथून स्वराज्य कर्नाटकमध्ये ज्यावेळेस शहाजीराजे भोसले यांचं वर्चस्व वाढायला लागलं त्यावेळेस काही त्यांचे एकत्र येऊन त्यांनी शहाजीराजे यांना अटक केलेली होती आणि त्यांना कैदेत टाकलं होतं. असं करत असताना मग पुण्याकडनं छत्रपती शिवाजी महाराज आणि बेंगलोर मधनं थोरले संभाजीराजे यांनी शहाजी महाराज यांची सुटका व्हावी म्हणून आदिलशाहीवर दडपण आणलं आणि इकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी तर मोगलाशी त्या काळात चर्चा सुरू केली. म्हणजे आदिलशाहीलाही आदिलशाहवर देखील दबाव आला आणि आदिलशहानं शहाजीराजे भोसले यांना कैदेतून मुक्त केलं. पुन्हा एकदा शहाजीराजे यांना कैदेत टाकलं होतं पण त्यावेळेस देखील त्यांना मुक्त करण्यात आलं. म्हणजे दक्षिण मध्ये शहाजीराजे छत्रपती शिवराय व थोरले संभाजी महाराज यांचं एक वेगळं वर्चस्व त्या ठिकाणी राहिलेलं आपल्याला दिसून येतं आणि स्वराज्याच्या पायाभरणीमध्ये स्वराज्य संकल्पक नव्हे तर स्वराज्य
शहाजीराज भोसले हे थोर यांनी शाही मध्ये असताना निजामशाही मध्ये असताना आपल्यासोबत असताना आपले जीवा भावाचे माणसं तयार सोलांच्या पायाभरणीमध्ये थोरले संभाजी राजे असतील आणि ते यांना देखील वेळोवेळी यांनी मार्गदर्शन केलेलं आपल्याला आणि यांच्या तसेच प्रेम अन्याय त्यांना सहन होत नसे यासाठी ते समाजातील लोकांच्या दुःखावर मायेची फुकर मारत त्यांना आधार देत म्हणून तर समाज त्यांच्यावर जीवापाड प्रेम करीत होता. सर्व समाजातील त्यांचे मित्र होते. मलिक अंबर लंदोल्ला खान या सिद्धी सरदाराशीही त्यांचे चांगले संबंध होते. लंदोल्ला खान तर त्यांचा मित्रच होता. शहाजी राजे कर्नाटक सारख्या ठिकाणी 15 ते 20 हजाराची फौज बाळगून होते. तेथील जनतेच्या हितासाठी ते अहोरात्र लढत होते. तेथील प्रजा शहाजी राजांना आपला आधारस्तंभही मानत होती. अशा प्रकारचं शहाजी राजे भोसले यांचं कार्य हे कर्नाटक मध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. शहाजी राजे भोसले यांचे पराक्रम त्यांची कामगिरी अतिशय उत्कृष्ट असलेली आपल्याला दिसून येते. दख्खनच्या परिसरात म्हणजे शहाजीराजे यांनी निजामशाहीतील भातवडी लढाईमध्ये केलेला पराक्रम असेल. पुढं ज्यावेळेस निजामशाहमध्ये एकही निजामशाह शिल्लक नव्हता त्यावेळेस एका 10 वर्षाच्या मुलाला शहाजीराजे भोसले यांनी तख्तावर बसवलं आणि त्या निजामशाहवर छत्र धरलं आणि सर्व सूत्रे आपल्या हातात घेऊन जी मुघल व आदिलशाही या दोन्हींच्या विरोधामध्ये जो लढा पुकारला तो खराच क्रांतिकारक असा लढा होता आणि यामध्ये ते बऱ्याच अंशी यशस्वी झाले. या 4 ते 5 वर्ष या दोन्ही बलाढ्य सत्तांच्या विरोधात त्यांनी संघर्ष केला. शेवटी माहुलीमध्ये त्यांचा पराभव झाला असताना मोठ्या सन्मानाने मोठ्या आदराने त्यांना आदिलशान आदिलशाहीमध्ये सामील करून घेतलं. त्यांना पंचहाजी झाली आणि त्यांना मोठा सन्मान त्या ठिकाणी दिला. म्हणजे राजकर्णामध्ये पाठवा. पण मुघल बादशाला हे कुठं माहित होत की कर्नाटक मध्ये जाऊन ते आपलं काही करतील आणि शहाजी राजेंनी आपले मध्ये छत्रपती शिवराय व राजमाता जिजाऊ यांच्या वर देखील कशी परिस्थिती आहे यावर देखील म्हणजे परिस्थिती कशी होती त्यावेळेस आदिलशान असं सांगितलं की तो आदिलशाही इकडचा काही
शाहजीराजे स्पष्ट म्हणतात तू माझ्या ऐकिवात नाही, म्हणजे याचा अर्थ असा होता की शहाजी राजांचं शिवराय हे ऐकत नव्हते, पण शहाजीराजांचीच ही भूमिका होती की त्यांना या गोष्टी शहाजी महाराजांनी ते की शिवरायांना सांगितल्या होत्या की टिकून स्वराज्य निर्मितीची पायाभरणी तुम्ही करा आणि इकडच्या बाजूला जे आहे आम्ही स्वराज्याची पायाभरणी करू. पुढे शहाजीराजे भोसले यांनी जनकल्याणकारी खूप कामं केली. बरेच शहाजीराजे व इतर सरदार बेदनूर प्रांताची मोहीम फत्ते करून होदेगिरे गावी मुक्कामास येत होते. जंगलात अचानक एक शिकार दिसली, ते घोड्यावरील त्या शिकारीसाठी वेगाने निघाले. घोड्याचा पाय विहिरीत अडकला, घोडा खाली कोसळला. त्या क्षणी शहाजीराजे हे खाली पडले, डोक्याला मार लागला. जागेवरच राजे 23 जानेवारी 1664 मध्ये मृत्युमुखी पडले. आज होदेगिरे या ठिकाणी शहाजीराजे यांची ही समाधी आहे. पुढे वेंकोजीराजे व नंतर छत्रपती शिवराय देखील या ठिकाणी जाऊन आले आणि या परिसरामध्ये ही छत्री त्या ठिकाणी त्यांनी उभी केली. आज त्या कर्नाटक परिसरामधील होदेगिरे येथे शहाजीराजे भोसले ही समाधी स्थळ आहे. आज हे स्मारक केंद्रीय पुरातत्व विभागाने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे आणि याची देखभाल दुरुस्ती चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी करण्यासाठी एक त्या ठिकाणी माणसाची देखील नियुक्ती केलेली आहे. असं हे शहाजीराजे यांचं काम हे अतिशय उत्कृष्ट होत. दख्खन मध्ये शहाजीराजेंनी जी स्वराज्याची पायाभरणी केली ते खरंच उल्लेखनीय अशी होती. शहाजीराजांनी नुसती स्वराज्य संकल्पना नाही दिली तर स्वराज्याच्या पायाभरणीमध्ये शहाजीराजेंचं योगदान हे अतिशय मूल्यवान असलेलं आपल्याला दिसून येईल. आणि साधारण कर्नाटक परिसरामध्ये 1636 जवळपास 30 वर्ष शहाजी महाराजांना या परिसरामध्ये वावरले, या परिसरांचा अभ्यास केला. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतल्यावर शेवटच्या काळात जी दक्षिण मोहीम केली त्या दक्षिण मोहिमेमध्ये बरेच प्रदेश हे शहाजी राजांच्या वर्चस्वाखाली असलेले पुन्हा छत्रपती शिवरायांनी ते स्वराज्यामध्ये सामील करून घेतले. या दक्षिणेमध्ये दक्षिण मोहिमेमध्ये ज्या ज्या परिसरामधून शिवराय वावरले गेले त्या परिसरामध्ये शहाजीराजे भोसले यांचं वर्चस्व असलेलं आपल्याला दिसूनच येतं. शहाजीराजांचं योगदान म्हणजे दख्खनच्या इतिहासात अतिशय मौल्यवान असलेलं आपल्याला दिसून येतं. तत्कालीन संदर्भ ग्रंथाचा ज्यावेळेस आपण विचार करू त्यावेळेस समकालीन संदर्भ ग्रंथामध्ये जर आपल्याला शिव भारत, राधा माधव विलास शंपू, तत्कालीन पत्रसार संग्रहामध्ये याच्या नोंदी आहेतच असं जरी असलं तरी काफी खान, भीमसेन सक्सेना हे जे मोगल दरबारातील बातमीकार होते यांनीही वेळोवेळी याची दखल घेतलेली आहे. मोगल दरबारातील बातमीपत्रामध्ये शहाजी महाराजांचा उल्लेख आलेला आहे. आदिलशाह व शहाजीराजे, आदिलशाह व मुघल यांच्यामध्ये जो करार झाला त्या करारामध्ये शहाजी महाराजांसारख्या एका सरदाराचा उल्लेख यावा ही खरंच 17व्या शतकातील एक क्रांतीच होती. कारण की 17व्या शतकामध्ये शहाजीराजांना जो वर्चस्व निर्माण केलं, जे स्वराज्याचा एक पायाभरणी केली होती ती खूपच मोलाची अशी होती. कारण की शहाजी महाराज व जिजाऊ यांनी जे स्वराज्याच्या पायाभरणी च काम केलं. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याची निर्मिती केली आणि स्वराज्य निर्मितीमध्ये त्यांचं योगदान मोलाचं राहिलेलं आपल्याला. त्यांनी जी भूमिका निभावली स्वराज्य निर्मितीमध्ये
त्यांनी जे काही प्रयत्न केले ते खरंच खूप उल्लेखनीय आहेत. आज या ठिकाणी सिंधुजल अकॅडमी या पेजच्या माध्यमातून आपल्या समोर लाईव्ह येण्याचा योग शिंदे सरांमुळे आला आणि आपण सर्व या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शहाजीराजे भोसले स्वराज्य निर्मिती शहाजीराजे भोसले यांच्या भूमिकेबद्दल शहाजीराजांच्या कामगिरीबद्दल जे काही मी विचार या ठिकाणी मांडले ते आपण सर्वांनी ऐकलेत. अनावधानाने काही चुकीचं वक्तव्य झालं असेल तर मी या ठिकाणी क्षमा मागतो आणि शिंदे सरांनी मला या ठिकाणी शहाजीराजे यांच्या जीवनावर त्यांच्या कार्यावर दख्खनच्या त्यांच्या भूमिकेवर शहाजीराजेंचे दक्षिणेमध्ये असलेल्या एकंदरीत सगळ्या भूमिकेवर या ठिकाणी विचार मांडण्याचं मला या ठिकाणी आमंत्रित केलं. त्या अनुषंगाने मी हे या ठिकाणी विचार फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मांडू शकलो त्याबद्दल आपला सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.